दोन्ही वारशाचे आणि विचारांचे नातू एकत्र आलेले आहेत. हे हिंदुत्व वगैरे सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाचं आणि हिंदुत्वाच्या आधारावरती एक अशी धोक्याची भिंत उभी करायची. आज दुपारी पत्रकार परिषद झाली, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आलेत. त्यावेळेला मी बोलताना असं म्हटलं की योगायोग असेल काही असेल, काही वर्षांपूर्वी त्या कलिना युनिव्हर्सिटीमध्ये एक कार्यक्रम होता आणि रामदास आठवले आणि मी एकत्र होतो, तुम्हाला माहिती आहे. आणि बोलताना रामदास आठवले म्हणाले होते की उद्धवजी, तुम्ही प्रबोधनकरांचे नातू, आम्ही प्रबोधनकरांचे वैचारिक नातू. मग मी त्यांना म्हटलं, मग नातू ना आम्ही कसं करण्यापेक्षा दोघं एकत्र येऊया. एकत्र आले आणि ते गेले त्यांच्या कळपामध्ये. आज दोन्ही वारशाचे आणि विचारांचे नातू एकत्र आलेले आहेत. आणि दोघं नातू एकत्र आल्यानंतर जो डोक्यावर बसतो त्याला सांगणार, जा तू, आता तुझं काय काम नाही. कारण देश एका ज्या दिशेने चाललेला आहे तो हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे. हे हिंदुत्व वगैरे सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाचं आणि हिंदुत्वाच्या आधारावरती एक अशी धोक्याची भिंत उभी करायची आणि त्याच्या आडून देशावरती पोलादी पकड घट्ट बसवायची, अशी बसवायची की तुम्ही हू का चूक केलं तर याद राखा. म्हणजे मला आठवतं आहे की काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलो होतो आणि तिथे दुभाषाशिवाय चालतच नाही. एक अतिशय चांगला इंग्रजी बोलणारा दुभाषी आमच्यासोबत होता आणि तो काळ साधारणतः मला वाटतं आधी त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये तिकडे ऑलिम्पिक होणार होतं. तर आम्ही त्याला म्हटलं की अरे तू बीजिंगमध्ये का नाही जात, तुला चांगलं तू इंग्लिश बोलतो. तो बोलतो, नाही मला जगायचं आहे. तो म्हटलं, जगण्यासाठीच सांगतोय, बीजिंगमध्ये गेलास एवढं उत्तम इंग्लिश बोलतो, आता सगळे पाहुणे राहुणे येणार, तुला दोन पैसे चांगले मिळतील. तो बोला, नाही मला जगायचं आहे. तो म्हटलं, जगायचं म्हणजे काय? तो म्हणाला, बीजिंगमध्ये तेव्हाची गोष्ट, आता मला कल्पना नाही, जर कोणी अनावधानाने सुद्धा सरकारविरुद्ध बोललं तर 2 दिवसात तो माणूस अदृश्य होतो. म्हणजे काय असेल तिकडची पोलादी पकड, ती तशी पकड, घाणेरडी पकड ही इकडे हे आणायला बघतायत आणि ते उड्या डोळ्याने आपण बघत बसायचं. ठीक आहे, आज एक गोष्ट चांगली आहे. मी शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करून इथे आलो. आज त्यांचा जन्मदिवस, प्रमोद नवलकरांचा जन्मदिवस.